आपल्या कार्यामध्ये आपल्याला जर खूप टॉपवर जायचं असेल, स्वतःच्या कार्यामध्ये आपल्याला जर स्वतःच्या खूप चांगल्या टॉप, स्वतःच्या करिअरमध्ये, स्वतःच्या लाईफमध्ये आपल्याला जर खूप वरच्या लेवलला जायचं आहे, टॉप लेवलला जायचं आहे, तर काही आपल्याला अंगी गुण आणावे लागतात. ते गुण तुमच्यामध्ये आहेतच, पण मी जे काही सांगणार आहे त्यातून तुम्हाला आणखीन काय मिळतं पहा तुमच्या लाईफकरता. किंवा आपण हे जर आणलं ना आपल्या लाईफमध्ये, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये, तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होईल. काय असतं की कोणतेही काम करताना, मी आता म्हटलं त्याप्रमाणे की आपल्याला असं असतं की मला काय मिळेल, बघ मला काय मिळेल, हे प्रत्येक वेळा आपल्या डोक्यामध्ये असतं. आणि लाईफ कसं चालतं माहिती आहे का? लाईफ चालतं पॅराडॉक्सिकल. पॅराडॉक्सिकल म्हणजे असं आहे की उलटं. आपण जर असं म्हटलं की मला किती पैसा मिळेल, मला किती पैसा मिळेल, आणि आपलं लक्ष जर फोकस पैशावरती असेल तर पैसा मिळत नाही. आणि आपलं लक्ष, आपलं फोकस जर आपल्या कामावरती असेल तर पैसा भरपूर मिळतो. म्हणजे आपण आपल्याला गीतेमध्ये हजारो वर्ष, 5000 वर्षापूर्वी गीते सांगितलेलं आहे की कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन, की कर्म करा आणि फळाची चिंता करू नका, फळ आपोआप मिळेल. पण आपल्याला काय होतं की आपल्याला संस्कार लहानपणापासून आलेले आहेत की बाबा मला किती पगार मिळेल, मला किती पैसा मिळेल, माझ्या याच्यात काय आहे, माझ्याकरता याच्यात काय आहे, याच्यावरती आपलं लक्ष असतं आणि त्यामध्ये मग आपल्याला मिळत नाही. तर हे पॅराडॉक्सिकल आहे लाईफमध्ये. आणि पॅराडॉक्सिकल म्हणजे उलटं काम करतं लाईफ, की तुम्ही जितकं जास्त फोकस मला काय मिळेल, मला काय मिळेल याच्यावरती असतं, तोपर्यंत आपल्याला काही मिळत नाही. आणि जोपर्यंत लोकांना काय मिळेल, लोकांना काय मिळेल याच्यावरती फोकस जर असलं तर तुम्हाला खूप काही मिळतं. तर याच्यामध्ये आहे की बा गिव्हिंग जो आहे, जॉय ऑफ गिव्हिंग, तर जॉय ऑफ गिव्हिंग जो आहे तो हा फार महत्त्वाचा आहे. पण आपलं काय असतं की टेकिंगमध्ये जास्ती असतं, है ना. मराठीमध्ये आपण म्हणतो लग्न ठरल्यानंतर की देण्या घेण्याचं काय ठरलं, तर देण्या घेण्याचं आहे, की द्यायचं किती आणि मग नंतर घ्यायचं किती आहे, है ना. देणं घेणं काय ठरलं, घेणं देणं नाही म्हणत, देण्या घेण्याचं काय ठरलेलं आहे, की देणं महत्त्वाचं आहे, जॉय ऑफ गिव्हिंग. आणि मग तुम्ही जितकं जास्त द्याल तेव्हा तुम्हाला जास्त मिळतो. तर तुम्हाला असं वाटलं, असं वाटत असेल की नाही आपल्याला खूप काही मिळालं पाहिजे ना, तर खूप काही द्यावं लागेल. आणि मग ह्याच्याकरता संदर्भ महत्त्वाचा आहे, खूपच महत्त्वाचा संदर्भ आहे. आणि आपण म्हणतो की संदर्भ म्हणजे तुमचा उद्देश काय आहे कोणतेही काम करताना. आणि तो उद्देश जर आहे, तर तो उद्देश जर पॉवरफुल असेल काम करताना, आणि तो उद्देश म्हणजे की ज्या कामाकरता आपण काम करतो ते काम ना, मी इथे आलेलो आहे पेशंट पाहण्याकरता आणि पेशंटला रिलीफ देण्याकरता, ते काम आहे माझं. तर ते काम जर चांगलं आलं, मला जे काही मला पाहिजे ते मिळेल. मग माझा फोकस काय असला पाहिजे, माझा फोकस असला पाहिजे की मला पेशंटला चांगलं करायचं आहे, पेशंटला 100% रिलीफ झाला पाहिजे, पेशंटला जे मिळालं ते त्याला मिळालं पाहिजे, मला जे काही मिळेल ते आपोआप मिळणार. मी तुम्हाला त्याच्यावर सांगतो की बाबा मी संदर्भ जे म्हणतोय, संदर्भ हा संदर्भ फार निर्णायक असतो कोणतेही काम करण्याचा उद्देश काय किंवा संदर्भ काय. जसं एका मंदिराचं बांधकाम चालू होतं, त्या ठिकाणी अनेक मजूर काम करत होते. तर तिथे अनेक मजूर भर दुपारी 12 वाजता भरपूर काम करणं चालू आहे, घामाघूम झालेले आहेत आणि डोक्यावरती घमेले टोपले घेऊन ते लोक आपले तिकडनं विटा उचलतात, तिकडे घेऊन चालले आणि तिकडे भिंत बांधायचं काम चालू आहे, मंदिराची भिंत बांधणं काम चालू आहे आणि तिकडे चालू आहेत लोकांचं. तर तिथे एका मजुराला विचारलं की तू इथे कशाकरता काम करतोयस, तो म्हणजे तिच्या कशाकरता काय करतोय, म्हणजे मला इथे रोज मिळतो, मी पोटाकरता काम करून मला पैसे मिळतात म्हणून काम करून द्याल. म्हणजे ठीक आहे. दुसऱ्याला विचारलं की तू इथे कशाला काम करतोयस, तो म्हणजे तो ठेकेदार इतका मागे लागतो ती आम्हाला भिंत पूर्ण करायची आहे आणि त्याच्याकरता मी काम करतो आहे, आज संध्याकाळपर्यंत भिंत पूर्ण झाली पाहिजे म्हणून मी लगबगीने काम करून आलो. तिसऱ्या मजुराला विचारलं की तू काय, तू कशाकरता काम करतो आहे इथे, तर तो म्हणायला लागला की मी मंदिर बांधायचं काम करतो आहे, ज्या ठिकाणी जो कोणी भाविक इथे येईल त्याला मनशांती मिळेल आणि त्याचं जीवन चांगलं होईल. एक जण म्हणतो की मी मंदिर बांधण्याचं काम करतो की ज्या ठिकाणी लोकांना मनशांती मिळेल आणि म्हणून मी हे काम करतो आहे. दुसरा एक म्हणतो आहे की मी भिंत बांधण्याचं काम करतो आहे आणि पहिला म्हणतो आहे की मी पोट भरण्याकरता इथे आलं आणि मी ते काम करतो आहे, पोट भरायचं आणि माझ्या कुटुंबाला चालवायचं. तर अर्थातच जो तिसरा जो म्हणतो की मी मंदिर बांधण्याचं काम करतो की जिथे प्रत्येकाला मनशांती मिळेल, तर त्याचं काम किती चांगलं होईल ते तुम्ही पहा.
पगार तिघांनाही 300 रुपये रोज मिळून राहिला, तिघांनाही सगळ्यात शेवटी मजुरी मिळते आहे, तिघही आपापली मजुरी घेऊन चाललेले आहेत घरी, आणि तिघांनाही 300 रुपये घरी नेल्याशिवाय तिघांचंही घर चालणार नाही, संध्याकाळची चूल पेटणार नाही, त्यामुळे तिघांनाही पण चूल जर पेटवायची असेल घरात 300 रुपये लागतात आहेत रोजची आणि ते घेऊन चाललेले आहेत. पण एकाचा उद्देश जो आहे की बाबा इथे मनशांती लोकांना मिळेल आणि त्याकरता मी काम करतोय, आणि एक जण म्हणतो मी पोट भरण्याकरता काम करतोय, तर जो तिसरा जो आहे की जो म्हणतो मला मनशांती मिळेल लोकांना याच्याकरता मी काम करतो, तर काम किती चांगलं होईल, तर त्याला आनंद पण मिळेल, त्याला स्वतःला पण शांती मिळेल, त्यातून तो काम पण चांगलं होईल, कामाचा दर्जा पण चांगला होईल, क्वालिटी पण चांगली होईल, आणि लोकांना पण त्यापासून खूप काही आनंद मिळेल, त्यांचं पण जीवन चांगलं होईल. तर हा जो संदर्भ आहे काम करताना आपल्याला महत्त्वाचा आहे की आपण इथे येतो कशा करता, सकाळी आपण कामावरती आल्यानंतर आपण येतो कशा करता, आणि आपला उद्देश काय हा जर क्लिअर असला तर फार चांगलं होईल.